राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या तक्रारी ऐकून घेऊन त्याचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून मुंबईत लवकरात लवकर राज्यस्तरीय कॉल सेंटर सुरू केलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील भिवघाट इथे आयोजित युवक काँग्रेसच्या संवाद पदयात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून लवकरच राज्यात कॉल सेंटर सुरू केलं जाणार असून यामध्ये दुष्काळी भागातल्या जनतेच्या तक्रारींचं निराकरण केलं जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. रोजगार हमीच्या मजुरांची मजुरी 145 रुपयांवरनं 162 रुपये करण्यात येणार आहे. यावेळी प्रत्येक माणसाला पाणी मिळवून देण्यासाठी राज्यात यापुढे राईट टू वॉटर ही चळवळ सुरू करणार असल्याची घोषणा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून या भविष्य काळात या महाराष्ट्रात आणि देशात जन्माला येणारा प्रत्येक माणसाला त्याचं जीवन जगण्यापुरतं पाणी मिळायला पाहिजे, राईट टू वॉटर या ठिकाणी आणायला पाहिजे. यासाठी आपण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एक चळवळ उभी करणार. मुख्यमंत्री आणि विश्वजीत कदम यांच्या घोषणा दुष्काळी जनतेसाठी दिलासादायक असल्या तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणंही तितकंच गरजेचं आहे. सॅम टीव्ही सांगली.